दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। पोलिसांना वडाळा नाका भागात असलेल्या कोर्ट यार्डला हॉटेल शेजारी असलेल्या एका बंगल्यात देह विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी सापळा रचून छापा टाकून 3 इसम आणि 5 महिलांना ताब्यात घेतले आणि 9 मोबाईल जप्त केले। या घटनेची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील लोहकरे यांनी दिली आहे। काल दिनांक 20 जानेवारीला आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की कोर्टयार्ड आणि ओखड हॉस्पिटलच्या मध्ये एव्हरेस्ट कॉलनीमध्ये एका घरामध्ये अनैतिक देह व्यापार चालतो। त्यानुसार आम्ही सोबत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहिरे श्रीवंत आणि महिला अंमलदारांसह आम्ही तिथं रेड केली असतं, नकली ग्राहक पाठवून तिथं रेड केली असतं। तिथं 5 महिलांची त्यातून सुटका करण्यात आलेली आहे आणि 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर 1 आरोपी सध्याला फरार आहे। मुंबई नाका पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 24/23 महादेवी कलम 370 तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 कलम 3, 4, 5 आणि 7 अन्वये कारवाई करण्यात आली। शहरात अशा प्रकारे देह विक्री करणाऱ्यांवर व मसाज पार्लरच्या नावाखाली देह विक्री व्यवसाय करणाऱ्यांवर पोलीस आयुक्तांच्या सूचनेवरून शहर पोलिसांकडून कडक कारवाई केली जात आहे। त्यानुसार मुंबई नाका पोलिसांनी ही कारवाई केली असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील लोहकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत। दक्ष न्यूज ब्युरो नाशिक।